इष्टानो सीबी आईआईटी मुंबई हाचे तर्फे हम या ट्युटोरियलान तुमका येवकार दिता। या ट्युटोरियला वरवी तुमका स्वाम स्टुडिओ विषय आणि त्याचे कार्यपद्धती विषयी स्टेप बाय स्टेप माहिती मिळतली। एनिमेशन आणि त्याचे विषयीचे नरेशन ही एकाच बरोबर मांडल्यास शिकवप आणि शिकप खूप सोपे जाता। ऑडिओ व्हिडिओ डेमो म्हणजे प्रात्यक्षिका खंयच्या विषयाची स्पष्ट समजावणी दिवपाक बरी पडतात। स्वाम स्टुडिओ हे एक स्क्रीन रेकॉर्ड करपाचे सॉफ्टवेअर। हातून स्क्रीनार जे दिसता ते रेकॉर्ड करपाक आणि जाय त्यांना ते परत प्लेबॅक करपाक मिळता। हाचो अर्थ स्वाम स्टुडिओचा उपयोग आम्ही नव्या सॉफ्टवेअरची प्रात्यक्षिका दाखवप, स्कूल कॉलेजच्या भुरग्यां खातीर ऑडिओ व्हिडिओ ट्युटोरियल्स करप, युजर ट्रेनिंगा खातीर व्हिडिओ मुव्हीज करप, एखादी ऍक्टिव्हिटी करपाची तरा दाखवप, एव्हीआर फायलीचे फ्लॅश फायलींत रुपांतर करप असे अनेक तरेन करू शकतात। हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट विंडोज 95, 98, ME, NT 4.0, 2000 अथवा एक्सपी वर्सन्सचेर चालता। हाजे खातीर 400 MHz प्रोसेसर, 64 MB रॅम आणि इन्स्टॉल करपाक 4 MB हार्ड डिस्क स्पेस पुरो जाता। कॅम स्टुडिओ हे फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर असा। इंटरनेटा वेल्यान कोणाकही ते डाउनलोड करू येता। www.camstudio.org हे संकेत स्थळाचेर तुमका कॅम स्टुडिओ वेबसाईट मिळतली। सकल स्क्रोल डाऊन करात आणि डाउनलोड लिंक क्लिक करात। तुमच्या पीसीचेर सॉफ्टवेअर दाखवल्या सूचना प्रमाणे इन्स्टॉल करात। आयकॉन डबल क्लिक करून कॅम स्टुडिओ सुरू करात। कॅम स्टुडिओ विंडो उघडतलो। विंडो सगळ्यांत वर मेन मेन्यू असा। फाईल ऑप्शना सकल रेकॉर्ड, स्टॉप, पॉज, एक्झिट ही सब ऑप्शन्स असतात। या सब ऑप्शनचे बटनही असतात। तांबडो बटन रेकॉर्ड करपाक, घोबरा कराचो थांबोवपाक आणि निळो बटन रेकॉर्डिंग बंद करपाक। रेकॉर्डिंग सुरू करच्या पहिली कॅप्चर रिजन म्हणल्यास स्क्रीनचा खंयचो वाठार रेकॉर्ड करप हे सेट केल्यास बरे पडता। या खातीर रेकॉर्ड ऑप्शना सकल 3 सब ऑप्शन्स असा। रिजन सिलेक्ट करून रेकॉर्ड बटन क्लिक केल्यास स्क्रीनचे चौकोनी वाठार आंकूक मिळता आणि या वाठारा भितरला भाग रेकॉर्ड जाता। फिक्स्ड रिजन निवडल्यास पिक्सलान रेकॉर्डिंग एरियाची साईज दिवपाक मिळता। फुल स्क्रीन निवडल्यास सगळो स्क्रीन रेकॉर्ड जाता। एनेबल ऑटोपॅन हे कॅम स्टुडिओचे खासले फीचर असा। ऑटोपॅन निवडल्यास कॅप्चर रिजन कर्सरा बरोबर फिरता। हाका लागून स्क्रीनच्या ज्या भागात चढ ऍक्टिव्हिटी चालल्या तो भाग कॅप्चर जाऊन पावता। पॅनिंगची गती सेट करपाक मिळता। ऑप्शन मेन्यूतले व्हिडिओ ऑप्शन वापरून व्हिडिओ कंप्रेसर निवडूक मिळता, ज्याका लागून फाईल साईज कमी जाता। कॅम स्टुडिओत मायक्रोसॉफ्ट व्हिडिओ 1 हो डिफॉल्ट कंप्रेसर असा, पण सोबत दाखवल्या ड्रॉपडाऊन लिस्टांतल्यान दुसरो खंयचोय कंप्रेसर वा कोडेक निवडूक मिळता। इतलेच न्ही तर गरजेप्रमाणे इंटरनेटा वेल्यान आणिकय कोडेक्स डाउनलोड करपाक मिळतात। व्हिडिओ ऑप्शन वापरून व्हिडिओ फायलीची साईज, क्वालिटी आणि फ्रेम रेट सेट करूक मिळता। की फ्रेम्स, कॅप्चर फ्रेम्स आणि प्लेबॅक रेट सेट करचे पहिली ऑटो ऍडजस्ट ऑप्शन अनचेक करचे पडता। आता तुमका जाय तसे हे आकडे घेऊक मिळतात। हे ट्युटोरियल रेकॉर्ड करपाक आम्ही मायक्रोसॉफ्ट व्हिडिओ 1 कंप्रेसर आणि की फ्रेम्स 5, कॅप्चर फ्रेम्स 2 आणि प्लेबॅक रेट 5 असे आकडे घेतल्यात। क्वालिटी कमी करून अर्ध्यार हाडल्या। वेगवेगळे आकडे घेऊन प्रयोग करतकीच आमका असे दिसून आयला की आम्ही घेतलेल्या आकड्यांनी चढ बरी आउटपुट क्वालिटी आणि फाईल साईज मिळता। कर्सर ऑप्शन सेट केल्यास जी ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड जाता आणि स्क्रीनच्या ज्या वाटारात ती घडता त्याचे लक्ष ओढूक मिळता। ऑप्शन्सच्या सकल कर्सर ऑप्शन्स असतात। ही वापरून कर्सर दाखवूक वा लिपूक मिळता। बाय डिफॉल्ट कर्सर दिसता। तीन तरेन कर्सर निवडूक मिळता। ऍक्च्युअल कर्सर, कस्टम कर्सर हे ड्रॉपडाऊन लिस्टांतल्यान निवडूक मिळता आणि नाजाल्यार कर्सर फोल्डरांतल्यान जाय तो कर्सर लोड करूक मिळता।
कर्सरा भोवतणचो वाठार हायलाइट करपाक हे बॉक्स चेक करात. तसेच कर्सराची साइज, आकृती आणि रंग सेट करात आणि ओके क्लिक करात. हांगा तुमका कर्सर बदललेला दिसतो ना, पण रेकॉर्डेड व्हिडिओ तो तुम्ही सेट केला तसो दिसतलो. हाजे एक डेमॉन्स्ट्रेशन आता पळोवया. बाय डिफॉल्ट कॅम स्टुडिओ ऑडिओ रेकॉर्ड करना. ऑडिओ ऍप वापरल्यास व्हिडिओ चढ प्रभावी जाता. हे ऑप्शन चेक केल्यास तुमका मायक्रोफोन वापरून ऑडिओ रेकॉर्ड करपाक मेळटा. हे करपाक साउंड कार्ड आणि मायक्रोफोनची गरज पडता. हे ऑप्शन वापरल्यास पीसीक आशिल्ले स्पीकर वापरून तुमका ऑडिओ रेकॉर्ड करपाक मेळटा. प्रोग्राम ऑप्शन सारखे ऑप्शन्स वापरून कॅम्प स्टुडिओ कस्टमाइज करूक मेळटा. जसे रेकॉर्डिंग केन्ना सुरू जावप, केन्ना बंद जावप हे सेट करूक मेळटा. कॅम्प स्टुडिओ वापरताना मिनिमाइज कॅम्प स्टुडिओ हे ऑप्शन चेक करात. असं केल्यास कॅम्प स्टुडिओ मिनिमाइज जाता आणि त्याचे आयकॉन सिस्टम ट्रेन दिसतात. हांगा तुमका दोन आयकॉन्स दिसतात, कारण आम्ही कॅम्प स्टुडिओ डेमॉन्स्ट्रेट करपाक आणि रेकॉर्डिंग करपाक दोन्ही बाबतीत वापरला. रेकॉर्ड टू फ्लॅश ऑप्शन हाका ही सब ऑप्शन्स असतात. कीबोर्ड शॉर्टकट्स वापरून तुम्ही रेकॉर्ड, पॉज, स्टॉप आणि रेस्ट हाचे हॉटकीज तयार करू शकता. आशा करता कॅम्प स्टुडिओ कसं उपयोगात हाडचो हे तुमका खूपशे प्रमाणात समजलं असतले. डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी गोवा युनिव्हर्सिटी हांच्या वतीन हांव शैला सरदेसाय तुमका नमस्कार करता आणि साइन ऑफ करता. थँक्यू.